आतापर्यंत ज्यांना राष्ट्रवादीत मावळे मानलं जायचं त्यांच्याकडनं शरद पवारांना धक्का देण्याचं सत्र सुरूच आहे. सचिन अहिर, चित्रा वाघ आणि शिवेंद्र राजेंनंतर आता राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठी दिली आहे. ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी दिलीप सोपल आता विधानसभा अध्यक्षांना आपला आमदारकीचा राजीनामा सोपवतील. हातावर शिवबंधन बांधण्याचा त्यांचा हा निर्णय राष्ट्रवादीसाठी फार मोठा धक्का मानला जातोय. मला तुम्ही जो निर्णय घ्या कोणत्या पक्षातून आपली उमेदवारी ठेवायची याच्यासाठी मनापासून पाठिंबा दिला होता. मी आपल्याला वेळ मागून घेतला होता आणि मग मी आज निर्णयाला आलो आहे की आपण माझ्या सहित आपण सर्वजण आपण शिवसेना या पक्षात प्रवेश